नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. अंबरनाथ येथे उभारण्यात येणाऱ्या मेडिकल हबच्या नियोजित जागेची वैद्यक शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर चंदनवाले यांनी पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त पाहूया. अंबरनाथ पूर्व भागातील सर्वे नंबर 166 येथील तब्बल 26 एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे याकरिता पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित देशमुख यांनी अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी देत सर्व आवश्यक बाबींचा समावेश करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सचिव सौरभ विजय यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करण्यात आली असून सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची पाहणी सहसंचालक डॉक्टर चंदनवाले यांनी केली आहे. त्याबाबतचा अहवाल शासन स्तरावर लवकरच सादर करण्यात येणार आहे. तसेच यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबरनाथ येथील छाया उपजिल्हा रुग्णालयाचे तसेच उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाची देखील पाहणी केली. यावेळी अंबरनाथ शहर संघटक सुनील चौधरी, उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले, गणेश कोतेकर, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, तुळशीराम चौधरी, उल्हासनगर प्रांत अधिकारी जयराज कारभारी, अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख, अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाड, अंबरनाथ छाया रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरीश पाटोडे, अंबरनाथ तालुका भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती मांढरे, विकास आडांगळे, राजेंद्र हवड तसेच साहेब नगर रचनाकार राजेंद्र हेले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.